गडचिरोलीत मुलाचा मृतदेह आई वडिलांनी 5 किलोमीटर पर्यंत नेला खांद्यावरून। मुलाला गमावल्याने दुःख झेलणारे आई वडिलांना आरोग्य सेवेच्या अनावस्थेचा फटका। अखेर त्याचं निमंत्रण ठरलं खरं, मृत्यूपूर्वीच अंत्यविधीचं निमंत्रण देणाऱ्या कर्जबाजारी शेतकऱ्याने संपवलं जीवन। शर्यतींवर बंदी कायम ठेवल्यामुळे बैलगाडा मालकांचं पेटा विरोधात आंदोलन, काळ्या फिती लावून केली निदर्शन। यवतमाळमध्ये मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल, सोयाबीन कापूस सोडून घेतलेल्या मिरची पिकावर रोगाचं संकट। ग्रामीण भागात संक्रांतीचा उत्साह, येवल्यात पतंग महोत्सव तर भुसावळमध्ये भरली आहे कपिलेश्वर यात्रा। वर्ध्यात एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना वाटले तिळगुळ। आणि महाडमध्ये अखिल भारतीय मराठी लोककला संमेलनाला सुरुवात, विविध लोककलांचं सादरीकरण। नमस्कार, मी सुप्रिया नरखेडकर, गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। नापिकी, कर्जबाजारीपणा आणि आत्महत्या, मराठवाड्याला लागलेलं हे ग्रहण काही सुटता सुटत नाहीये। जालन्यामध्ये आणखी एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आणि धक्कादायक म्हणजे त्यांना आत्महत्या करण्याआधी 2 दिवस आपल्या अंत्यविधीचं निमंत्रण दिलेलं होतं। आमच्या अंत्यविधीला या असं तुम्हाला कोणी सांगितलं तर विश्वास ठेवाल? अशा गोष्टींवर सहसा कोणाचा विश्वास बसेल? जालन्यातले शेतकरी शेषराव शेजूळ यांनी सुद्धा जेव्हा आपल्या गावकऱ्यांना हे सांगितलं, साहजिकच कोणी सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही। पण शेषराव यांनी गळफास लावून आत्महत्या केली आणि मग गावातल्या लोकांचे डोळे उघडले। कर्ज आणि मुलीच्या लग्नाची चिंता यामुळे शेषरावांनी आपलं आयुष्यच संपवलं। सोयाबीन पेरली होती तर ती उगली नाही, उगलीच्या नंतर मग काही काम धंदे नव्हते लागण्यात, मग जालन्याला गेलो। जालन्याला तेव्हा पाना करीत होते, पाणी मारीत होते। यंदा जास्त ते वावर पीक वगैरे काही नाही आलं, त्याच्यामुळे जास्त बहिणीचं लग्न बी करत होतो, कर्ज बी चालतो थोडस। दररोज तेच म्हणायचं, मी तुझं लग्न कसं करू, असं कसं करू, कुठून आणू पैसा, असं तसं म्हणायचं दररोज आम्हाला, तेच म्हणायचं। आता माझ्यात एक हुंड्याची प्रथा वाढलेली आहे खूप मोठी, त्या हुंड्यासाठी आता लोकांची मागणी आणि ह्या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ आणि एकंदरीत लग्नाचा खर्च ह्या सगळ्या गोष्टीचं खूप महाग जाईल आणि ह्या गोष्टीमुळं कसं आहे त्याला करण्याची कॅपॅसिटी नव्हती, त्या नैराश्यातून त्यांनी काय केलं हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे सध्या। शेजूळ यांच्याकडे 2 एकर 5 गुंठे जमीन आहे। रानात लावलेल्या सोयाबीनच्या शेंगा पावसाअभावी करपल्या, त्यानंतर त्यांनी जालन्यात येऊन कामधंदा सुद्धा सुरू केला, पण दुष्काळामुळे संसाराचा गाडा ओढणं अवघडच होतं। त्यातच मुलीच्या लग्नाची चिंता, सावकाराचं 80 हजारांचं कर्जही डोक्यावर, यातून मार्ग काढण्याऐवजी शेषराव यांनी मरण पत्करलं। त्यांच्या अंत्यविधीच्या निमंत्रणाची थट्टा करणाऱ्या त्यांच्या मित्रांनी जेव्हा शेषरावांचा मृतदेह झाडाच्या फांदीला लटकताना पाहिला तेव्हा त्यांच्या हातात होतं फक्त हळहळणं। काल गावात मला म्हणलं तू मूर्ती, मला कशासाठी कोणी मला म्हणलं असं काय, मला आम्हाला असं वाटलं सहज म्हणलं असं म्हणजे मजाक नाही असं, मी ते मजावर गेलो असं वाटलं मला। त्या खळे सकाळी मला माहीत पडलं की ते फसकी गेले। अस्मानी आणि सुलतानी दोन्ही संकटांनी शेतकरी भरडला जातोच आहे। एकीकडे मदत मिळत नाही, नैराश्याने शेतकरी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतोय, त्यांच्या मागे त्यांच्या कुटुंबियांपर्यंतही मदत पोचतीये का ही सुद्धा शंकाच आहे। तोपर्यंत शेषरामांसारखे जीव जातच राहणार का हाच सवाल आहे। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत। गडचिरोलीमधून एक ताजी बातमी आली आपल्याकडे। गडचिरोलीमधलं एक भयंकर वास्तव समोर आलेलं आहे। गडचिरोलीमध्ये मृतदेहासाठी रुग्णवाहिका मिळालेली नाहीये, मृतदेह तब्बल 5 किलोमीटरपर्यंत आई वडिलांना हा खांद्यावरून वाहून न्यावा लागलेला आहे। गडचिरोलीतल्या एटापल्ली तालुक्यातल्या तुमरगंडा इथं 10 वर्षांच्या मुलाचा डायरियानं मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी खरं तर रुग्णवाहिकेसाठी विचारणा केलेली होती, मात्र ती रुग्णवाहिका मिळाली नाही आणि त्याच्याचमुळे त्याच्या आई वडिलांना, या 10 वर्षांच्या मुलाच्या आई वडिलांना आपल्या मुलाचा मृतदेह हा खांद्यावरून घेऊन
5 किलोमीटर पर्यंत चालत जावं लागलेलं आहे. एक भयंकर वास्तव असं आपल्या समोर येत आहे. आपण पाहू शकतो ही आत्ताची आलेली ताजी बातमी आहे. दुर्गम भागातल्या सरकारी आरोग्य व्यवस्थेचा हा अक्षम्य निष्काळजीपणा समोर आलेला आहे. याच्यामुळे आई वडिलांनी खरं तर रुग्णवाहिका मागितलेली होती, मात्र ती मिळालेली नाही आहे. आणि याच विषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपले प्रतिनिधी आहेत आता आपल्यासोबत महेश तिवारी. महेश, काय सांगशील माहिती एकंदरीत, काय ही सगळी खरं तर आपण पाहू शकतोय की आरोग्य व्यवस्थेचा हा अनास्थेपणा आपल्याला कुठेतरी आपल्या समोर येतोय, काय माहिती सांगशील? सुप्रिया, खरं म्हणजे ही घटना अत्यंत मन हेलवणारी आहे. आणि विशेषतः आदिवासी दुर्गम भागात गरिबी, अशिक्षितपणा, अंधश्रद्धा या तिन्ही बाबी त्या शासकीय व्यवस्थेचा दुर्लक्षितपणा समोर आलेला आहे. या मुलाला तब्येत बिघडल्यानंतर याच्या वडिलांनी सुरुवातीला काही दिवस गावाच्या पुजाऱ्याकडे याच्यावर उपचार केले आणि त्यानंतर जेव्हा त्याची प्रकृती अधिक बिघडली तर त्याला मंगळवारी एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचाराला प्रतिसाद न देता 13 तारखेला त्याची प्रकृती खूप बिघडली आणि तिथे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याला गावाकडे मृतदेह नेण्यासाठी डॉक्टरला त्याने जेव्हा सांगितलं तर त्यावेळी डॉक्टरने त्याला सल्ला दिला की इथं दुसऱ्या दिवशी न्या म्हणून. त्यामुळे अखेर रडत रडत 5 किलोमीटरची पायपीट करत ते आई वडील दोघे त्या मुलाचा मृतदेह घेऊन गावापर्यंत गेले. महत्वाचं म्हणजे अँब्युलन्स देण्यासाठी नियम सांगितलं जातं की मृतदेह वाहून नेण्यासाठी अँब्युलन्स दिलं जात नाही, मात्र दुर्गम भागासाठी अशी अट शिथिल करायला पाहिजे. आणि आपण जर बघितलं समाज पण किती बधिर झालेला आहे. हे मृतदेह नेत असताना अनेकांनी एटापल्लीचा तालुका मुख्यालयाचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर शेकडो लोकांनी बघितला, मात्र कुणीही पुढे येऊन मदत केली नाही, उलट फोटो काढला. त्यामुळे समाज मना किती बधिर झाले यावरून स्पष्ट होते. दुर्गम भागात गेल्या वर्षी आपण बातमी दाखवली होती की 2 मुलांचा अँब्युलन्स न मिळाल्यामुळे वेळेवर उपचार न झाल्याने मृत्यू झाला. परत ही घटना घडलेली आहे. आणि एकूणच आजही आदिवासी भागात आदिवासींना खाटेवर रुग्णांना दुर्गम भागातल्या रुग्णांना खाटेवर वाहून न्यावं लागते. आणि आता चक्क मृतदेह खांद्यावर नेण्याची पाळी आल्याचा संतापजनक प्रकार आहे. त्यामुळे सरकारने निदान गडचिरोली सारख्या दुर्गम भागासंदर्भात कठोर नियम केवळ प्रत्येक वेळी चौकशी, गेल्या वेळी सुद्धा आपल्या बातमीनंतर चौकशी झाली आणि आपण खाटेवर रुग्णाला कसं नेत आहे सायकलवर ते दाखवलो, त्यावेळी सुद्धा चौकशी झाली, मात्र काही झालं नाही. आणि आता हा आणखी एक गंभीर प्रकार आहे. महेश, जसं आपण पाहतोय की एकंदरीतच जो आरोग्य व्यवस्था जी आहे ती इथपर्यंत पोहोचत नाहीये. आपल्यासोबत आता सामाजिक कार्यकर्ते आहेत आनंद बंग. बंग सर, काय सांगाल तुम्ही? खरं तर हा जो प्रकार आहे अत्यंत धक्कादायक हा प्रकार आहे की एका मुलाचा जो मृतदेह आहे तो आपल्या आई वडिलांनीच आपल्या खांद्यावर घेऊन ते 5 किलोमीटर पर्यंत चालत गेलेत. त्याच्यामुळे या दुर्गम भागापर्यंत ही व्यवस्था पोहोचतच नाहीये का, काय सांगाल सर? ही जी विशिष्ट घटना घडली आहे आणि त्याच्याविषयी समोर आलं आहे ती अतिशय दुर्दैवी आणि वाईट आहे. आणि मला अतिशय त्याची खंत आहे. आणि वडिलांचे पालक आणि पूर्ण कुटुंबासोबत माझ्या अगदी स्नेह आणि श्रद्धा आहे. अडचण ही दिसते मला, जाणवते, आणि हा मुद्दा वारंवार आलेला आहे पुढे की दुर्गम भागामध्ये ज्या अँब्युलन्सेस चालवल्या जातात महाराष्ट्रामध्ये आणि इतरही अनेक राज्यामध्ये त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये फंड्स हे नॅशनल हेल्थ मिशनच्या भारत सरकारच्या प्रस्तावाच्या अंतर्गत येतात. असं जाणवलं आहे की हे फंड्स सँक्शन करताना भारत सरकार सहसा लोकसंख्या हा निकष लक्षात घेऊन त्यानुसार रुग्णवाहिकांची संख्या सँक्शन करत. बरोबर. आता गडचिरोली सारखा जिल्हा तुम्ही सहज विचार करू शकता किंवा नंदुरबार म्हणा, यवतमाळचा ग्रामीण आणि आदिवासी भाग म्हणा, हे सगळेच भाग दुर्गम, आदिवासी, लोकसंख्या विरळ. विशेषतः गडचिरोलीचा जो पूर्वोत्तर भाग आहे जो छत्तीसगडला लागून आहे त्या ठिकाणी तर मुख्यतः आदिवासी, जंगल, अनेक ठिकाणी टेकड्या, डोंगर. त्याच्यामुळे लोकसंख्येच्या निकषाने अँब्युलन्सेसची संख्या ठरवणे आणि त्यानुसार त्याचं पेट्रोल, ड्रायव्हर किंवा बाकी सगळ्यांचा खर्च देणे ही पद्धत मूळतः चूक आहे. माझ्या माहितीनुसार याच्यामध्ये बदल घडावा यासाठी महाराष्ट्र आणि इतरही काही राज्यांनी पूर्वी प्रयत्न केला आहे. भारत सरकारकडेही हा प्रस्ताव दिला आहे पण त्याच्यावरती योग्य ती कारवाई घडावी तशी घडली नाही असं दिसतं. ही जी अतिशय दुर्दैवी घटना घडली आणि माझा समज असा आहे की ही पुढे आली एटापल्ली गावाच्या 5 किलोमीटर जवळ आहे. शक्य आहे एटापल्ली पासून 50 किलोमीटर दूर एखादा आणखी आदिवासी गाव असेल ज्या ठिकाणीची बातमी पुढे येणारही नाही. नक्कीच, खरं तर जसं आपण पाहतो. आनंद सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व प्रतिक्रियेबद्दल. आपण पाहतो अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे. गडचिरोली मधली ही घटना आहे की एका मुलाला त्याच्या आई वडिलांनाच 5 किलोमीटर पर्यंत त्या मृतदेहाला वाहून न्यावं लागलेलं आहे.
आपण वळूयात पुढच्या बातमीकडे. नुकतीच हायकोर्टानं बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठवल्यानंतर प्राणीमित्र संघटनांनी पुन्हा एकदा विरोध केलाय. त्यासाठी या संघटना हायकोर्टामध्ये गेल्यामुळे चार दिवसातच या स्पर्धांवर पुन्हा बंदी घालण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे बैलगाडा मालक नाराज झालेत. पेटा या प्राणीमित्र संघटनेच्या पुढाकारानं ही बंदी घालण्यात आल्यामुळे या संघटनेविरोधात आज सगळ्या बैलगाडा मालकांनी काळ्या फिती लावून निषेध केलेला आहे. बैलगाडा शर्यतीवरती पुन्हा एकदा बंदी आलेली आहे आणि या बंदीच्या विरोधात प्राणीमित्र संघटनेच्या विरोधात काही शेतकरी आक्रमक झालेत. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पुणे आणि नगर जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी नारायणगावमध्ये आक्रमक झालेले आहेत. त्यांनी पेटाच्या विरोधात या ठिकाणी निषेध केलेला आहे. माझ्यासोबत काही शेतकरी आहेत. काय सांगाल तुम्ही, हा निषेध नेमका तुमचा कसा आहे? आमचा निषेध हा प्राणी संघटना आणि पेटा ह्या संघटनेच्या विरोधात आहे. कारण त्यांनी जो कोर्टातून बैलगाडा शर्यती चालू झाली त्यावर जो स्टे मिळवलेला आहे त्याच्याविरोधात हा आमचा सार्वजनिक शेतकरी बांधवांचा आणि बैलगाडा मालकांचा लढा आहे. त्या प्राणी संघटने किंवा पेटाने आमच्या शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. जर आमचा अंत सुटलाच तर आमचा अंत सुटल्यानंतर काय घटना घडतील हे आज आम्ही सांगू शकत नाही. परंतु शेतकरी बांधव आणि सर्व बैलगाडा मालक अतिशय नाराज असताना सुद्धा फार हजारोंच्या संख्येने उपस्थित झालात. पेटा संघटनेच्या लोकांनी एसीत बसून आम्हाला ते ज्ञान शिकवण्यापेक्षा आमची सहानुभूती समजून घ्यावी. दोन पावलं त्यांनी मागे सरावं. आम्ही त्यांचा न्यायालयीन गोष्टीचा आदर करतो. परंतु भविष्यामध्ये त्यांनी आमचा अंत पाहू नये एवढं बाकी आम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगा असं वाटतंय. माझ्यासोबत अजून काही शेतकरी आहेत. आपण काय सांगाल, पुढचं पाऊल काय असणार आहे नेमकं? पुढचं आमचा उद्दिष्ट असा असणार की सरकारने आमची बाजू घेतली, ते सरकार कारभार जनतेसाठी करतं, सरकारला पटलेला विषय, सरकारने आमची बाजू लावून धरलेली आहे. पण या पेटा संस्थेला मी सांगू इच्छितो की जो शेतकरी कारभार कष्ट करून संध्या दुनियेला सुखवतो त्याच्या आनंदावर हे विरोधन घालण्याचं काम यांनी केलेलं आहे. यांना सावलीत बसून हे सुचतंय, यांनी रस्त्यावर यावा, रस्ते आमच्या संघात चर्चा करावी. हे प्राणी मित्र कसले, प्राणी शत्रू येते, यांना आम्ही इथून पुढच्या काळामध्ये धडा शिकवणार. न्यायालयाचं आम्ही कुठल्याही प्रकारची आमच्याकडून चुकी होणार नाही याची खबरदारी घेऊन आम्ही गांधी मार्गानं हा लढा पुढे नेणार आणि शेतकऱ्यांना गाडी मालकांना न्याय मिळवून देणार. तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. अजून काय शेतकरी काय सांगाल तुम्ही? आपण केंद्र सरकारला आमचं एवढं सांगणं आहे की प्राणीमित्र संघटना यांची जी भूमिका आहे त्या टोटली फेल आहेत, फेक आहेत. जर गाडा जास्त दिवस बंद राहिला तर बैल हा प्राणी नामशेष होण्याची फार भीती आहे. नंतर 10-20 वर्षांनी आपल्याला जाग येणार आहे हा बैल कुठे गेला आहे म्हणून. 10-20 वर्षांनी आपल्याला जाग येणार आहे बैल कुठे गेला? आणि बैलासाठी हे आंदोलन आहे, प्राणीमित्रांच्या विरोधात हे आंदोलन आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यभर हे आंदोलन पेटणार आहे आणि शेतकरी सगळे आक्रमक होणार आहेत. रायचंद शिंदे, आयबीएन लोकमत, नारायणगाव, पुणे. आणि यानंतर इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठे जाऊ नका, पहा फक्त आयबीएन लोकमत. स्वागत. दुष्काळामुळे आधीच विदर्भातला शेतकरी होरपळलाय. यावेळेला यवतमाळमधल्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन पिकाला फाटा देत मिरचीची लागवड केली होती. पण आता मिरचीच्याच पिकावरही अज्ञात रोग पडलाय, त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय. त्यातच कृषी विभागाचं सहकार्यही शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे या शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्यात भास्कर मेहरेनं. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुरुवातीला खरीप हंगामात शेतकऱ्यांचं कपाशी आणि सोयाबीन पिकाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आणि त्यानंतर आता या ठिकाणी जे मिरची उत्पादक शेतकरी आहे या शेतकऱ्यांचंसुद्धा अज्ञात रोगामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे. नेमका काय रोग आहे आणि कशाप्रकारे या शेतकऱ्यांना या रोगाचा त्रास होतो आहे हे आपण या शेतकऱ्यांना विचारूया. दादा, मला एक सांगा की तुम्ही मिरची पीक लावलेला आहे तर या मिरची पिकावर सध्या कुठला रोग आलेला आहे, कशा पद्धतीने तो तुम्हाला उद्ध्वस्त करत आहे? हे मला वाटते एक म्हणजे सीडपासून आला असं वाटत आहे आम्हाला 100%. काऊन तो 18 वर्षापासून आम्ही मिरची शेती करता पण असा रोग कवा पाहिला नाही आम्ही. आमचे मिरचीले जवळपास 1.5-2 लाखपर्यंत खर्च येते. ह्या खर्चपैकी आता कंडिशनमध्ये आम्हाला 30-40 हजार येतच नाही. पुन्हा शेवटची मिरची बारीक आहे म्हणून ह्या तोडायला खूप जड जाते मजुराला. ह्या विषयापैकी आम्ही कुठलं कुठलं कर्ज घेतलेलं आहे तुम्ही? आम्ही कृषी केंद्राचे औषधी, पुन्हा आणखी फर्टिलायझर खातवाला, पुन्हा आणखी काही सोना घेणार ठेवून बँकेत ठेवून
पैसा काढला, पुन्हा आणखी केसाचे पैसा, हे नाव नाव जाऊन आज भेटते का नाही का, उद्या पोरा बाराला पोसायचे कसा बा म्हणून कंडिशन येऊ नये आमचे. आमची मागणी म्हणजे जसं आम्ही पाहतो यवतमाळ जिल्ह्यामध्ये, यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. कॉटन सोयाबीनवर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. अशा परिस्थितीमध्ये या मिरचीच्या पिकाकडे कुणाचं शासनाचं लक्ष नाही, कुणाचंच लक्ष नाही. कॉटनमध्ये नुकसान जर झालं 5-10 हजाराचं होईल आणि मिरचीमध्ये एकरी 1-1.5 लाख रुपयाचं नुकसान होऊन राहिलं. आणि एवढं मोठ्या प्रमाणात माझं स्वतःचं उदाहरण जर दिलं तर माझ्याकडे 10 एकर मिरची आहे, जवळपास 13-14 लाख रुपये मी खर्च केलेले आहे आणि 2 लाखाचेसुद्धा उत्पन्न होईल की नाही याची मला गॅरंटी नाही आहे. शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे कोणीही ऐकायला तयार नाही आहे, त्यामुळे हे आता दाद मागण्यासाठी कोर्टात जाणार आहे. भास्कर मेहरे, IBN लोकमत, यवतमाळ. आणि यानंतर इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक, तुम्ही पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आणि आता पाहूया संक्रांतीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. तात्या टोपे यांची जन्मभूमी येवला शहर हे केवळ पैठणीसाठीच नव्हे तर मकर संक्रांतीला 3 दिवस चालणाऱ्या पतंग महोत्सवासाठी देखील प्रसिद्ध आहे. इथं तिळगुळ वाटण्याबरोबरच पतंगाचे पेच चढवून मकर संक्रांत साजरी केली जाते. 3 दिवस सर्व कामकाज बंद ठेवून प्रत्येकजण आपल्या घराच्या छतावर जाऊन पतंग उडवताना दिसत असतो. सुमारे 350 वर्षांपूर्वीच्या रघुजी बाबा शिंदे यांनी येवला शहराची स्थापना केल्यानंतर इथं पैठणीसाठी तयार करण्यासाठी देशभरातून कारागीर आणले होते. त्यात गुजराती बंधू भगिनींचाही समावेश होता. तेव्हापासूनच येवल्यामध्ये मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा सुरू झाली. संक्रांतीचा उत्साह ग्रामीण भागामध्ये भरपूर दिसून येतोय. मकर संक्रांत हा सवाष्णीचा सण म्हणून पाहिला जातो. या सणाच्या दिवशी महिला सौभाग्याचं लेणं म्हणून एकमेकींना वाण देत असतात. मात्र या परंपरेला फाटा देत बीड इथल्या मंजुषा कुलकर्णी यांनी या पैशाचं शालेय साहित्य घेऊन ते पारधी समाजाच्या गरजू विद्यार्थ्यांना वाटलेलं आहे. आणि यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र थोड्याच वेळात पहा सिटी प्राईम सुवर्णसूत्र.